मंडळी, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सध्या आपले ट्रॅव्हल ब्लॉग्स चालला आहे आणि आम्ही आलो आहोत इथे फ्लोरिडाला. सो येस, आता जस्ट आपली उबर आली आहे आणि आता आम्ही जातो आहे भारतीय रेस्टॉरंटला, कारण फोटोबा करणं इम्पॉर्टंट आहे आधी. सो आपण आधी तिकडे जाऊया आणि मग तिकडनं मी तुम्हाला सांगतेच कुठे जायचं येते. आजची आमची राईड आणि आपण आता इथे आलो आहे मद्रास कॅफे प्युअर व्हेजिटेरियनला. शेवटचे 2 दिवस आम्ही मस्त इंडियन जेवण एन्जॉय करणार आहे. कार सीटमध्ये बसून बसून कंटाळला तुलू, त्याच्यामुळे खडावे धरलं आहे. आणि लकीली ही ट्रिप त्याने खूप आम्हाला कोऑपरेट केला आहे, अजिबात त्रास दिला नाही आहे, एकदम गोडंबीसारखं वागलंय ते. तर मंडळी, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन गेले होते फ्लोरिडामधल्या आयकॉन पार्कला आणि तिथे बघितलं आपण जायंट फेरिस व्हील, ज्यात आपण बसलो सुद्धा आणि खूप सुंदर व्ह्यू तिथून दिसला. आणि आजच्या वेळेत आपण बघणार आहोत तिथलं अजून एक गमतीशीर ठिकाण जिथे तुम्हाला बघून खूप मजा येणार आहे, सगळीकडे मासेच मासे दिसणार आहेत. तर मग सुरू करूया लवकरच आपला आजचा हा व्हिडिओ. अक्वेरियमला चाललो आहे, सी लाईफ अक्वेरियम. छान दिसत आहे बाहेरून. तर या ॲक्वेरियममध्ये जे मासे आहेत त्यांच्यावर एक प्रजनन प्रक्रिया केली जाते की जेणेकरून त्यांची जी स्पीशीज आहे ती नष्ट होऊ नये आणि ते कन्झर्व केलं जातं इथे. तसंच जे समुद्रामधले जे जीव असतात, आता सध्या सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंग चाललं आहे, माणूस समुद्रामध्ये कचरा वगैरे टाकतो त्यामुळे समुद्री जीवनाला हानी पोचते आहे, त्यांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे इथे हे रेस्क्यू केले जातात असे ॲनिमल्स आणि त्यांना इथे आणलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते. तसंच जे जखमी झालेले समुद्रातले प्राणी असतात, जलचर प्राणी, त्यांना सुद्धा इथे आणलं जातं आणि इथे त्यांची काळजी घेतली जाते प्रॉपर. तर आपण आता आत आलो आहे आणि इतकं सुंदर असे लाईट्स लागले आहेत आणि ते मासे असे कलरफुल दिसत आहेत, इतकं छान वाटतंय ना. असं एक वेगळंच वातावरण आहोत आपण, दुसऱ्याच कुठल्या तरी प्लॅनेटवर आलो आहे असं वाटतंय. त्याची नावं बघ दिली असणार तिकडे. टायगर फिश म्हणतो ना, टायगर फिश येतो काळा पण म्हणतो. खरं रे, बर्ड वाटत ना, नाही तो पण गुड फील आहे. हे बघा, हे जेली फिश वाटत नाही ना फिश असते. तर या माशांच्या प्रजातीमध्ये ब्रेन नसतं, बोन्स नसतात, हार्टसुद्धा नसतं आणि तरीही 500 मिलियन वर्षांपासून ही प्रजाती अस्तित्वात आहे. त्यांनी
काही लाईट्स दिले आहेत आणि त्याप्रमाणे कलर चेंज होतात. मी ऑरेंज दाखवलं की तिकडे ऑरेंज होईल. आता मी पर्पल दाखते. आता ब्ल्यू. तर इथे लाईटाच्या रंगाप्रमाणे ह्या माशांचा रंग सुद्धा बदलतो. इथे ना प्रत्येक माशाचे नाव त्याची माहिती दिली आहे, त्यांचं लाईफ सायकल कसं असतं, कुठल्या हॅबिटॅटमध्ये ते जिवंत राहतात, हे सगळं तिथे माहिती त्यांनी दिलेली आपल्याला. वाटत नाही ना तो मासा आहे. आणि आपण जे इथल्या बास्केट्स बघितल्या माशांच्या, तर प्रत्येक माशासाठी वेगळं ॲटमॉस्फिअर तुम्हाला इथे दिसेल. तर त्या त्या माशांसाठी जे जे त्यांना अनुकूल आहे अशा प्रकारे तिथे ते आजूबाजूचं त्यांनी बनवलं आहे. वाव, हे त्या साईडला पण लोक दिसत आहेत. वर आहे तर तो वर गेला. इथे टॉक करताना असं वाटतंय ना की आपण अंडर वॉटर आहोत आणि हे सगळं समुद्री जीवन आपल्याला असं दिसतंय. आपण पाण्यातून वॉक करतोय आणि इतकं छान, म्हणजे अक्षरशः स्कूबा डायव्हिंग केल्याचं फील येतं इथे. आणि इथे त्यांनी लहान मुलांसाठी स्क्रीन ठेवल्या आहेत मोठ्या, ज्यावर गेम्स आहेत. You can see that shiny part of the shell. If you were to turn it over and take the animal out, the inside is mother of pearl. That really beautiful pattern. कसं लागतं हाताला? So they're in danger because the shells are used for jewelry. They're very squishy. आता एक्झिट घेतली आपण. तर असं होतं आहे इथला सी एक्वॅरियम. आता आपण त्यांच्या गिफ्ट शॉपकडे जाऊ. सगळे गिफ्ट शॉप दिसतंय इथे, कलरफुल एकदम. आणि आता आलो बाहेर. आई पप्पा ना शोधू या. हो तो तिकडे आणि आला. तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज आहे.
कसं वाटलं ॲक्वेरियम? एकदम मस्त, भारी व्हरायटी ऑफ फिशेस बघायला मिळाली. आणि आपलं विशेष म्हणजे इंडियन ओशन मधले सुद्धा फिशेस इथे आपल्याला पाहायला मिळाली. खूप खूप धूम, एकदम every single day.